विद्यार्थी मित्रांनो, मागील ऑडिओ क्लिप मध्ये आपण नमामि गंगे या परियोजनेविषयीची संकल्पना जाणून घेतली. आता आपण पुढील पाठाकडे वळूया. मित्रांनो, साहित्यामध्ये सर्वात प्राचीन साहित्य म्हणजे वेदवाङ्मय. त्यातीलच ऋग्वेद हा अतिशय प्राचीन वेद. ऋग्वेद हा प्रास्ताविक प्रसंग, कथा आणि प्रार्थना अशा या सर्वांनी युक्त असलेला, 10 मंडलांनी समृद्ध असलेला वेद आहे. ऋग्वेदामध्ये विविध देवदेवता, नैसर्गिक शक्ती यांचे स्तवन केलेले दिसून येते. मित्रांनो, हा गद्य विचार म्हणजे नदी सूक्तम हा सुद्धा एक विश्वामित्र नदी संवाद सूक्त आहे. ऋग्वेदातील तिसऱ्या मंडलातील 33वे हे सूक्त आहे. यामध्ये ऋषी विश्वामित्र तर नदी विपाट व शुतुद्री व इंद्र ही देवता आहे. या सूक्तामध्ये एकूण 13 मंत्र आहेत. तसेच त्रिष्टुप व अनुष्टुप या दोन छंदांचा उल्लेख आपल्याला या सूक्तामध्ये दिसून येतो. मित्रांनो, हे सूक्त म्हणजे संवाद सूक्त आहे. विश्वामित्र आणि नदी यांच्यातील हा संवाद. मागील इयत्तेमध्ये म्हणजे इयत्ता 9वी मध्ये आपण सर्मायाः शीलम हे संवाद सूक्त अभ्यासलं. यासारखे अजूनही ऋग्वेदामध्ये अनेक सूक्त आहे. उदाहरणार्थ पुरुरवा उर्वर्षी संवाद सूक्त, यम यमी संवाद सूक्त, इंद्र इंद्रायणी संवाद सूक्त. तसंच विश्वामित्र नदी संवाद यांच्यातील हा संवाद आपल्याला या गद्यविचार पाहायचा आहे. मित्रांनो, यामध्ये नदीचे महत्व आणि त्याचे प्रदूषण रोखण्याची गरज आहे. म्हणजेच आपण नदीला माता म्हणतो, परंतु खरोखरच आपण तिची तेवढी काळजी घेतो का? तिचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी आपण काही उपाययोजना करतो का? नेमका हाच विचार डॉक्टर मंजुषा गोखले यांनी या पाठामध्ये आपल्यासमोर मांडलेला आहे. आपण पुढील पाठाकडे वळूया.